नवहिंद व्यायामशाळेचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. महापौर बसप्पा चिखलदिनी यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. यावेळी महापौर बसप्पा चिखलदिनी यांचा सत्कार करण्यात आला. नगरसेविका माया कडुलकर यांच्या SFC फंडातून ही व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. उद्घाटनावेळी बोलताना महापौर बसप्पा चिखलदिनी म्हणाले, नागरिकांना व्यायामासाठी अशा व्यायामशाळा होणे गरजेचे आहे. माया कडुलकर यांनी खुल्या जागेचा चांगला वापर करीत ही सुसज्ज अशी इमारत बांधली आहे. याचप्रमाणे याच्या वरील मजल्यावर ही इमारत बांधली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नगरसेविका माया कडुलकर आणि उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या प्रयत्नाला आज यश आलं आणि अशीच तुमची सर्वांची साथ माझ्याबरोबर राहू दे. जी काही काम आहे त्यामध्ये तुमच्या सर्वांचं सहकार्य असू दे. आणि आजच्या ह्या प्रसंगाला आणि आजच्या ह्या दिवसाला मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आणि तुम्हाला सर्वांचा धन्यवाद मानते. त्यावेळेला या ठिकाणी जागा मोकळी होती. एक दुसरी संस्था ही जागा ताब्यात घेणार होती. त्यावेळेला आम्ही त्या या ठिकाणी मंडप घालून या शाळेचं आमच्या गणेश उत्सव मंडळाचे पत्रे घालून आम्ही ही व्यायामशाळा तयार केली. पुढे या व्यायामशाळेचं आम्ही रूपांतर बांधकामात केलं आणि आज माया कडोलकर यांनी पूर्णपणे वास्तू केली. त्याबद्दल चे धन्यवाद. यावेळी 10 लाख रुपये खर्च करून ही इमारत बांधण्यात आली आहे. या ठिकाणी मनपाच्या निधीतून अत्याधुनिक असे जिमचे सामान बसविण्यात येणार आहे. तसेच वरचा मजला बांधून तोही नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मनपाचे सहाय्यक अभियंता VS हिरेमठ, नागनूर मठाचे नागनाथ स्वामी यांच्यासह गल्लीतील पंचमंडळी व नवहिंद युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. सणासुदीच्या शुभ मुहूर्तावर वाहन खरेदी धमाका. लोकमान्य वाहन कर्ज योजना दिनांक 1 सप्टेंबर 2018 ते दिनांक 15 नोव्हेंबर 2018. सुलभ अटीवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीसाठी 12% व्याज दरात आकर्षक कर्ज सुविधा, 90% कर्ज पुरवठा, विमा व रजिस्ट्रेशन सहित. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. टोल फ्री नंबर 1800-2124-050. प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.